आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक संख्यांच्या संख्या रेषेवर निरूपणाची काही उदाहरणे अंकिताला घरून शाळेत जाण्यासाठी सहा मिनिट लागतात जर प्रत्येक मिनिटाला ती समान अंतर पार करते तर चार मिनिटात ती एकूण अंतरापैकी किती अंतर पार करेल मिळालेले उत्तर संख्या रेषेवर दाखवा हे अंकिताचे घर आहे आणि ही शाळा अंकिताला घरून शाळेत जाण्यासाठी सहा मिनिट लागतात जसे की प्रत्येक मिनिटाला ती समान अंतर पार करते त्यामुळे आपण म्हणू शकतो की ती सहा मिनिटात एकूण अंतराचे सहा भाग पार करेल आपल्याला शोधायचे आहे की ती चार मिनिटात किती अंतर पार करेल जसे की आपण पाहू शकता पहिल्या मिनिटात अंकिता एकूण अंतराचा एक भाग पार करेल ज्याला आपण दाखवू अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन एकछेदी सहाने याच तऱ्हेने दोन मिनिटात ती एकूण अंतराचे दोन समान भाग पार करेल ज्याला आपण दाखवू अपूर्णांक दोन छेदी सहाने तीन मिनिटात ती एकूण अंतराचा तीन भाग पार करेल ज्याला आपण दाखवू अपूर्णांक तीन छेदी सहाने आणि अशाच प्रकारे चार मिनिटात ती एकूण अंतराचा चौथा भाग पार करेल म्हणजे चार छेदी सहावा भाग आता चला चार छेदी सहाला संख्या रेषेवर दाखवू तुम्ही सांगू शकता का आपण हे कसे करू शकतो विचार करा चला आम्ही सांगतो त्यासाठी आपण आधी एक संख्यारेषा आखून घेऊ या अपूर्णांकाचा भाजक सहा आहे जो आपल्याला दाखवतो की एककाच्या अंतराचे म्हणजे युनिट डिस्टन्स समान सहा भाग झाले पाहिजेत तर चला एककाच्या अंतराचे सहा समान भाग करू जसे की आपल्याला ह्यातून चार भाग घ्यायचे आहेत त्यामुळे आपण शून्याच्या नंतर चार भाग मोजू आणि अपूर्णांक चार छेदी सहा दाखवू पुढचे उदाहरण संख्या रेषेवर दाखवलेल्या स्थानी कोणती संख्या येईल जसे की आपण पाहू शकता येथे शून्य पासून एक पर्यंतचे केले -केले एक या दोन पूर्ण संख्यांच्या म्हणजे होल नंबर्सच्या मध्यात आहे त्यामुळे हा अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन आहे जसे की ही संख्या समान बारा भागांपैकी पाच भाग व्यक्त करते त्यामुळे आपण म्हणू शकतो की ही संख्या अपूर्णांक पाचशे छेदी बारा आहे पुढील उदाहरण निलिमाने नऊ चॉकलेटमधून चार चॉकलेट वाटून टाकली तर तिने एकूण चॉकलेटचा किती भाग वाटला त्या संख्येला संख्या रेषेवर दाखवा चला हे समजून घेऊ नीलिमाकडे नऊ चॉकलेट होते त्यातून तिने चार चॉकलेट वाटून टाकले जसे की तिने नऊमधून मधून चार चॉकलेट्स वाटले तर आपण म्हणू शकतो की तिने चॉकलेटच्या एकूण समूहाचा चारछेदी नऊ भाग वाटला अपूर्णांक चार छेदी नऊ ला संख्या रेषेवर व्यक्त करण्यासाठी आधी आपण भाजक काय आहे ते बघूया येथे नऊ ही संख्या भाजकं म्हणजे डिनॉमिनेटर आहे जो आपल्याला असे दाखवतो की संख्या रेषेवर एककाच्या अंतराचे नऊ समान भाग केले गेले पाहिजेत हे झाले नऊ समान भाग अशाच प्रकारे संख्या चार ही ह्या अपूर्णांकाचा अंश म्हणजे न्यूमरेटर आहे तुम्ही सांगू शकता का चार अंश आपल्याला काय दाखवतो विचार करा अगदी बरोबर हा आपल्याला दाखवतो की समान भागातून चार भाग घेतले गेले पाहिजेत त्यामुळे आपण शून्यपासून चार भाग मोजू आणि अपूर्णांक लिहू चार छेदी नऊ आज आपण पाहिले अपूर्णांक संख्यांच्या संख्या रेषेवर निरूपणाची काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज दूर करू